न भूतो न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक 29 फेब्रुवारी ते 3 मार्च. निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे. खासदार कल्याण लोकसभा. अनुभवा कलेचा मंगल सोहळा. अंबरनाथ मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवल मध्ये गुरुवारी पहिल्या दिवशी गायिका मैथिली ठाकूरच्या भक्तिगीतांनी अंबरनाथकर मंत्रमुग्ध झाले. अभिनेता संजय दत्त यांच्या हस्ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आंध्र प्रदेशातील राज्यसभा खासदार सीएम रमेश यांच्या उपस्थितीत या आर्ट फेस्टिवलचं शानदार उद्घाटन करण्यात आलं. पहिल्याच दिवशी अंबरनाथकरांनी फेस्टिवलला उदंड प्रतिसाद दिला. अंबरनाथ मधील प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात यंदा 7वा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आलाय. या फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी अभिनेता संजय दत्त यांनी उपस्थिती लावली. आधी प्राचीन मंदिरात भगवान महादेवाची पूजा आणि अभिषेक संजय दत्त यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समवेत त्यांनी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना, मी महादेवाचा मोठा भक्त असून लहानपणापासूनच मी अंबरनाथच्या प्राचीन मंदिराबद्दल ऐकलं होतं, मात्र इथे येण्याची संधी मिळाली नव्हती. आज माझे लहान भाऊ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामुळे मला अंबरनाथला येऊन प्राचीन शिवमंदिरात दर्शन घेता आलं आणि तुम्हालाही भेटण्याची संधी मिळाली, असं अभिनेता संजय दत्त अंबरनाथकरांशी संवाद साधताना म्हणाले. तसंच, येताना मी या परिसराचा जो काही विकास झालेला पाहिला ते पाहून मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दाद देतो की त्यांनी मतदारसंघात इतकी मेहनत घेतली आहे, असं म्हणत त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कामाचंही मनापासून कौतुक केलं. अंबरनाथ महोत्सवाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित लोकप्रिय सिने अभिनेता सन्माननीय संजय दत्तजी, हैदराबादवरून विशेष करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्यसभेचे खासदार आमचे सहकारी सीएम रमेशजी, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होत आहे, ते या कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, आमदार बाळाजी किनीकर, गोपालजी लांडगे, पूर्वेश सरनाईक, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांना अंबरनाथ महोत्सवाच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं कौतुक करतो. वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षी 7 वर्ष झाली, पण प्रत्येक वर्षी अंबरनाथ महोत्सव ह्याची व्याप्ती, प्रसिद्धी, लोकप्रियता ही वाढवण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे, म्हणून त्यांचं मी विशेष कौतुक करतो. मला खरं तर प्रश्न पडतो की तुम्हाला असा गैरसमज तर नाही ना की निवडणूक आले म्हणून श्रीकांत शिंदे कार्यक्रम करतात, तर असं अजिबात नाही आहे. मला आठवतं आहे की मागच्या वर्षभरात मला असं वाटतं की हा माणूस करतो तरी काय, दर आठवड्याला कुठून ना कुठून फोन येतो की अमुक कार्यक्रम आहे तुम्ही या, तमुक कार्यक्रम आहे तुम्ही या. तो कार्यक्रम करतो पण मला सगळ्या कार्यक्रमाला पोचता येत नाही. इतके कार्यक्रम श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून या लोकसभा क्षेत्रात निश्चितपणाने होतात. हे का करतो माणूस? ज्या माणसाला राजकारणाच्या पेक्षा समाजसेवेचा ध्यास असतो तोच माणूस अशा प्रकारचे कार्यक्रम करू शकतो. आणि हे गुण त्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यामधून आलेले आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मी प्रत्येक वेळेला सांगतो की आता त्यांनी त्याची ओळख जी आहे, मागच्या वेळेला इथं मी सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र म्हणून नाही तर श्रीकांत शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे ही स्वतःची वेगळी ओळख आपल्या कामाच्या माध्यमातून निर्माण करण्याचं काम श्रीकांत शिंदे यांनी केलेले आहे, म्हणून त्यांना मी विशेष धन्यवाद देतो. खरं तर आता लगेच शक्य नाही त्याला,
कारण बाप सगळ्यात आधी खुश, सगळ्यात जास्त वडील आनंदी आणि खुश कधी होतो, तर मुलाच्या नावाने जेव्हा वडिलांना ओळखलं जाते तेव्हा सगळ्यात जास्त वडील खुश होतात. पण निश्चितपणाने श्रीकांत शिंदे यांची वाटचाल अशीच सुरू आहे. ही येणाऱ्या काही वर्षामध्ये मुख्यमंत्री साहेबांना श्रीकांत शिंदेंचे वडील म्हणून ओळखलं जाईल, अशा प्रकारची ओळख श्रीकांत शिंदे येणाऱ्या काळामध्ये निर्माण करतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. परत एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मी विनंती करीन सन्माननीय संजय दत्त सरांना की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करायचं. नमस्कार. मैं बहुत बड़ा शिव भक्त हूं. बहुत बड़ा मतलब बहुत बड़ा. जय भोलेनाथ. बचपन से मैं सुनता था कि यहाँ एक शिव जी का मंदिर है, लेकिन कभी चांस नहीं मिला आने के लिए. लेकिन आज मेरे छोटे भाई डॉक्टर श्रीकांत शिंदे, ये मेरे छोटे भाई हैं, और इन्होंने कहा कि तू इतना बड़ा शिव भक्त तो यह आना ज़रूरी है. और जितने और आप सब जो शिव भक्त हैं उनसे मिलने का मौका भी मुझे मिला. थैंक यू डॉक्टर. और आते आते जो मैंने यहाँ डेवलपमेंट देखी है वो मैं दाद देता हूँ डॉक्टर साहब को कि उन्होंने इतनी मेहनत की है अपने कॉन्स्टिट्यूएंसी में, और बहुत अच्छा लगा. और मैं ये कहना चाहता हूँ कि मैं हर साल यहाँ आना चाहता हूँ. मैं शिव जी का बहुत बड़ा भक्त हूँ. जय भोलेनाथ. हर हर महादेव. जय भारत, जय महाराष्ट्र, जय हिंद. सर लेकिन और एक बहुत प्यारा सा काम आप दोनों के हाथों होना है. मैं यहाँ पे सबसे पहले तो आप सभी का, आज पहला दिन है अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फेस्टिवल का. पाटिल से पूरे रमेश जी आ गया ही ना. पहला दिन है अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फेस्टिवल का. सभी का मैं यहाँ पर बहुत बहुत स्वागत करता हूँ कि आज इसका इनॉग्रेशन जो है मेरे मित्र जो है और आप सभी के चाहते कलाकार संजय दत्त जी के हाथों यहाँ पर हुआ है. और उसी के साथ में यहाँ पर यूनियन मिनिस्टर कपिल पाटिल जी, ये दोनों जो है यहाँ पर बरोबर ना, यूनियन मिनिस्टर लास्ट टाइम भी निकला था कैबिनेट मिनिस्टर. मेरी बहुत बहुत शुभकामनाएं आपको आने वाले टर्म के लिए. मी सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. पहिल्याच दिवशी आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. पुढचे अजून 3 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. मोठ्या संख्येमध्ये या कार्यक्रमाची आतुरतेने वाट जी आहे ती लोक या ठिकाणी पाहत असतात. या कार्यक्रमाला संजय दत्त जी उपस्थित आहेत, या कार्यक्रमाला कपिल पाटील जी उपस्थित आहेत, आणि याच कार्यक्रमाला आमचे मित्र राज्यसभेचे खासदार CM रमेश जी, आपका भी यहाँ पर बहुत बहुत स्वागत की आप हैदराबाद से जो है यहाँ पर आए ये प्रोग्राम देखने के लिए. पूर्वे सरनाईक या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. ये जो मंदिर आहे ये मंदिर 1000 साल पुराना है, और ये मंदिर को ग्लोरीफाई लोगों तक जाना चाहिए. महाराष्ट्र में सीमित नहीं रहना चाहिए, देश विदेश से लोग जो है यहाँ पर आने चाहिए. उसके लिए हम लोग ने जो है अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फेस्टिवल का आयोजन गए 7 सालों से यहाँ पर कर रहे बाबा, और 7 सालों में लोगों का प्यार और विश्वास जो है हर साल जो है बढ़ते जा रहा है. यहाँ पर अगर कल से देखोगे आप फ्राइडे सैटरडे संडे तो यहाँ पर खड़े रहने के लिए भी जगह नहीं बचेगी, ऐसा प्यार जो है. और लास्ट टाइम तो इतने लोग आए थे कि आधे लोगों को वापस भेज दिया गया था. तो ऐसा प्यार जो है लोग हर साल यहाँ पर कर रहे हैं. ये जो मंदिर है ये मंदिर लोगों तक जाए इसके लिए हम लोग ने ये प्रोग्राम चालू किया. आज ये मंदिर का जो पूरा परिसर है वो परिसर का डेवलपमेंट भी हम लोग ने शुरू कर दिया. इसका भूमि पूजन जो है
आने वाले 3 तारीख को ये राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब के हाथों जो है यहाँ पर हो रहा है। हम सभी के आस्था का विषय है, श्रद्धा का विषय है। ये 1000 साल पुराना मंदिर है, इसके लिए बहुत हम लोग ने परिश्रम किए, बहुत फॉलोअप किया। उसके बाद जो है राज्य सरकार से 150 करोड़ रुपए का ग्रांट जो है हमें इस परिसर का डेवलपमेंट के लिए यहाँ पर मिला है। आने वाले समय में जैसे काशी का कॉरिडोर हुआ है, उसी धरती पर जो है ये अंबरनाथ का कॉरिडोर जो है यहाँ पर आने वाले 1 साल में जो है यहाँ पर होगा। और यहाँ पर मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि सिर्फ हमारे महाराष्ट्र से नहीं, देश भर से और विदेश से भी लोग जो है ये काम जो है देखने के लिए यहाँ पर आएंगे। कुछ काम जो है यहाँ पर शुरू हो गया है, कुंड का काम। ये पूरा हम लोग ब्लैक बसाल्ट में, जिस स्टोन में मंदिर बना है उसी स्टोन में जो है ये पूरे परिसर का 8 एकड़ के परिसर का डेवलपमेंट हम लोग यहाँ पर कर रहे हैं। अभी आपने कहा यहाँ पर मैं हर साल आने की यहाँ पर कोशिश करूँगा, तो बाबा आपको आना ही पड़ेगा। अभी आऊँगा ही बोल रहे बाबा के लिए जोरदार ताली यहाँ पर बजाए कि हर साल। और ये बहुत जागरूक देवस्थान है, ये जब से मंदिर का काम हम लोग ने शुरू किया है, ये कार्यक्रम जब से शुरू किया है तब से अलग ऊर्जा ताकत जो है हमें मिली यहाँ पर इस मंदिर से। तो यहाँ पर मैं माननीय मुख्यमंत्री जी का, उप मुख्यमंत्री जी का, दोनों ही बहुत बहुत धन्यवाद अदा करता हूँ कि उनके मार्गदर्शन में जो है ये पूरे परिसर का या पूर्ण परिसराचा कायापलट जो है तो येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी होणार आहोत, आणि आपण त्याचे साक्षीदार जे आहेत ते त्या ठिकाणी होणार आहेत। अगोदर ठाण्याच्याही माणसाला जर सांगत होतो की अंबरनाथमध्ये 1000 वर्ष जुनं मंदिर आहे, ते त्यांना विश्वास बसत नव्हता। पण आज या अंबरनाथची प्रचिती जी आहे, या मंदिराची प्रचिती जी आहे, ही देशभरामध्ये त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। मोठे मोठे कलाकार या ठिकाणी परफॉर्म करून या ठिकाणी गेलेले। आपण का बोलवतो मोठ्या मोठ्या कलाकारांना? कारण की त्यांच्या माध्यमाने जे आहे या अंबरनाथ मंदिर जे आहे हे देशामध्ये आणि विदेशामध्ये देखील पोहोचलं पाहिजे। आज बाबा या ठिकाणी आलेले आहेत, मला वाटतं हे अजून लाखो लोकांना जे आहे या मंदिराबद्दलची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी देतील। तर म्हणून आपण हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी करतो। आणि खरंच हा कार्यक्रम करत असताना या मंदिराचा कायापलट जो आहे, परिसराचा कायापलट जो आहे, तो येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी होणार आहे। त्याचंही एक वेगळं समाधान जे आहे हे आमच्या सगळ्यांमध्ये या ठिकाणी आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांच्यामुळे जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी होत आहे। आज मी कपिल पाटील साहेबांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण माझ्यासाठी जे काय या ठिकाणी बोललात, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपलेही खूप खूप या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो। आम्ही सगळे लोक एकत्र मिळून जे आहेत ते या ठिकाणी, या परिसर असेल माझं NG कॉन्स्टिट्युएन्सी बाजूला आहे, तर या ठिकाणी आम्ही एकत्र मिळून सगळे लोक काम करत असतो आणि या शहरांना पुढे कसं घेऊन जायचं त्याच्यासाठी प्रयत्न या ठिकाणी करत असतो। हे अंबरनाथ शहर बदलताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये अजून हे अंबरनाथ कसं चांगलं होईल ह्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद की पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक उपस्थित राहिलात। उद्यापासून फ्रायडे, सॅटरडे, संडे, शुक्रवार, शनिवार, रविवार आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहावं असं निमंत्रण देखील या ठिकाणी मी आजच्या दिवशी या ठिकाणी देतो। पुन्हा एकदा बाबा आपका बहुत बहुत धन्यवाद की इतने दूर से आप यहाँ तक आए। रमेश जी आपका भी बहुत बहुत यहाँ पर धन्यवाद। रमेश जी 2 वेळा राज्यसभेचे खासदार आहेत, आंध्र प्रदेशमधून ते आलेत, ते आता आंध्र प्रदेशमध्ये जाऊन सांगतील। जैसा तिरुपति में हम लोग सब लोग जाते हैं, वैसे भी आंध्र के लोग भी यहाँ पर आने चाहिए। आप आंध्र के लोगों को भी बताइए कि 1000 साल पुराना शिव मंदिर जो हमारे यहाँ पर है, फिर से एक बार सभी का यहाँ पर बहुत बहुत धन्यवाद। आकाश साहने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।